मंडळी नमस्कार उन्नाव आणि बक्सर या भागामध्ये गंगा नदीच्या पात्रामध्ये अनेकाने प्रेत सापडली या प्रेतांना कुत्रे फाडून खात होते आणि कावळे आपलं भक्ष बनवत होते हे विदारक आणि भयंकर दृश्य लोकांच्या डोळ्यासमोर दिसलं आणि थरकाप उडाला कोरोनाच्या महामारीतलं हे विदारक दृश्य बघून अक्षरशः जीव कावराबावरा झाला घाबरला ही दृश्य जगानं बघितली उत्तर प्रदेशनं बघितली बिहारनं बघितली महाराष्ट्रानं बघितली एवढंच नव्हे तर जगानं बघितली आणि ही दृश्य बघितल्यावर जगामध्ये भारताची प्रतिमा अशी बनली की बघा कोरोनाच्या काळामध्ये भारतात किती मृत्यू होत आहेत खरच हे वाईट दृश्य आहे खूप वाईट मानवी प्रेताना योग्य अंत्यसंस्कार देखील व्हायला लागू नयेत यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ती कोणती कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत हे त्याहून दुर्दैवी होत उत्तर प्रदेश मधलं सरकार बिहार मधलं सरकार केंद्रातलं सरकार काय करतय हा प्रश्न सातत्यानं विचारला गेला अगदी प्रत्येकाची राजकीय पुढाऱ्यांची बोलती बंद व्हावी अशा स्वरूपाची ही सगळी दृश्य होती आणि ती बघताना अक्षरशः काळीच पिळवटून निघत होत पण हा पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे जर सुधरवायचं असेलच काही तर ती गोष्ट सुधारली पाहिजे असं आमचं मत आहे कोणत्याही नदीत प्रेत वाहून येणं मोठ्या संख्येने प्रेत वाहून येणं ही गोष्ट नक्कीच चांगली नाही पण या दुर्दशेला कारणीभूत कोण आहे ते ठरवायला पाहिजे या दुर्दशेला खरंच कोविडची महामारी कारणीभूत आहे इथली राजकीय व्यवस्था कारणीभूत आहे की आणखी काही आहे हा देखील प्रश्न आपल्यासमोर पडतो बरं बस्तर आणि उन्नावमध्ये गंगा नदीच्या पात्रात प्रेत वाहून येण्याची ही पहिलीच वेळ आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही जी फोटो आपण आपण अत्यंत करुण आहेत अत्यंत वाईट आहेत बघताना नको वाटावं अशी आहेत तशीच काहीशी दृश्य आणि बातम्या मी आपल्याला आता दाखवणार आहे म्हणजे आज दोन हजार एकवीसच्या या काळामध्ये कोरोना काळातच हे मृत्यू झालेले आहेत कोरोनामुळे हे मृत्यू झालेले आहेत आणि त्याच मृतदेहांना अशा प्रकारे फेकून दिलं जातं आहे अशा स्वरूपाचा जो प्रोपोगोंडा केला जातो आहे मला त्याविषयी बोलायचं आहे मुळात या मृत्यूचं कारण जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त दारिद्र्य आहे आणि दुर्दैवानं हे दारिद्र्य देशात अनेक वर्षापासून आहे आता आम्ही तुम्हाला काही बातम्या आणि काही छायाचित्र दाखवतो आहे उन्नाव आणि बस्तरच्या भागामध्ये अशा स्वरूपाची प्रेतं वाहून येण्याची ही पहिलीच वेळ नाही पण आता मात्र कोविड नाईन्टीनचा काळ असल्यामुळं याला जाणीवपूर्वक दाखवण्यात आलं म्हणजे कसं आहे बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना शिव्या घालता येतात उत्तर प्रदेशमधल्या सत्ताधाऱ्यांना शिव्या घालता येतात आणि केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना शिव्या घालता येतात यासाठीच हे सगळं आहे नोएडा स्थित हिंदी मीडियाची सगळीच्या सगळ्या ओबी व्हॅन आणि कॅमेरामनचं रिपोर्टर या उन्नाव बस्तरच्या भागामध्ये धावू लागले असं आपल्याला वाटतं नाही तसं नाही त्यांना खरं तर हे या दिशे भौगोलिक अंतर जेवढं मोठं आहे ना तेवढंच यांच्यामधलं मानसिक अंतर आहे मी तुम्हाला दोन हजार पंधरा सालामध्ये घेऊन जातो आहे अशाच एका मीडियाची एक बातमी तुम्हाला दाखवतो आहे मीडिया हाऊस आहे आज तक ही आज तकची तुम्ही बातमी बघताय ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हेडिंगमध्ये दिसतंय उन्नाव मे गंगा घाट पर तीन महिनो मे मिले एक सो आठ लावारी शव लाशे दोन हजार पंधराची ही बातमी आहे उन्नावमध्ये बस्तरच्या घाटावर तिथे पेरियार घाट जिथे नदीचं पात्र जरा नदीचा प्रवाह जरा शांत झालेला असतो अशा ठिकाणी एकशे आठ बात प्रेत मिळालेली होती आता या अशा स्वरूपाची एकशे आठ प्रेतं दोन हजार पंधरा साली जेव्हा मिळतात तेव्हा तर कोविडची लाट नव्हती ना तेव्हा तर अशी महामारी नव्हती आणि माझ्या अंदाजानुसार त्यावेळी ज्यावेळी फेब्रुवारी पंधरामध्ये जेव्हा ही प्रेतं सापडत होती तेव्हा उत्तर प्रदेशामध्ये सरकार कुणाचं होतं आता कुणाचं आहे पुन्हा कुणाचं होतं हे मी सांगत बसणार नाही मला राजकीय कमेंट इथे करायची नाही व्यक्तींची नावं घ्यायची नाही ही जेव्हा अशी येत होती तेव्हा ही स्थिती काय होती हे देखील तपासलं पाहिजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या बातम्यांच्या लिंकसुद्धा देतो आहे आणि त्याचे काही फोटोसुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवतो आहे वन इंडिया नावाचा एक न्यूज पोर्टल आहे एक माध्यम आहे त्याच्यामध्ये सनसनी या ह्याच्यात बातमी दिलेली आहे तारीखही तुम्ही बघताय तिथे गोल दिसते त्या तारखेमध्ये यू पी के उन्नाव मे गंगा मे तैरते हुए मिले तीस शव जानेवारी तेराची ही बातमी आहे जानेवारी तेरा फेब्रुवारी माफ करा जानेवारी पंधराची ही बातमी आहे जानेवारी पंधरा फेब्रुवारी पंधरामध्ये या सगळ्या बातम्या आहेत त्यावेळी कोण होतं काय होतं हे तुम्हाला सगळं चांगलं माहीत आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या बाजूला असलेल्या या सगळ्या उन्नावच्या म्हणजे कानपूर हे तिथलं औद्योगिक शहर आहे जशी महाराष्ट्राची काही औद्योगिक शहर आहे तशी कानपूर हे औद्योगिक शहर आहे आणि त्याच्या बाजूला उन्नाव आहे आणि त्या उन्नावच्या गंगा घाटावरती तुम्हाला अशा स्वरूपाची शव मिळालेली बग बघायला मिळतील यासोबत आणखी इंडिया टी व्ही नावाचं एक चॅनल आहे तुम्हाला माहीत आहे त्यानं देखील ही बातमी दिलेली आहे इंडिया टी व्ही आणि आज तकनी यामध्ये काही अधिकाऱ्यांचा कोट घेतला आहे त्यात एक प्रमुख अधिकारी आहेत ए सतीश गणेश ए सतीश गणेश यांचं म्हणणं असं आहे की या भागामध्ये अविवाहित मुली जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती प्रेतं नदीत फेकून देण्याची प्रथा आहे एक त्यावेळेसचे कानपूरचे आय जी आहेत आशुतोष पांडे आशुतोष पांडे यांचं म्हणणं असं आहे की दारिद्र्य या कारणामुळं अनेक लोक म्हणजे हे विधान आजचं नाही आहे हां म्हणजे आशुतोष पांडे किंवा एस ए सतीश गणेश या दोघांचीही विधानं मी आत्ताची सांगत नाही आहे दोन्ही विधानं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ती कधी प्रकाशित झालेली आहेत आणि लिंक खाली आहे आशुतोष पांडे आणि ए सतीश गणेश या दोघांचंही मत असं आहे की या भागामधले गरीब लोक अंत्यसंस्कार देखील करू शकत नाहीत आणि त्यामुळं त्या प्रेताला गंगेच्या हवाली करण्यात ते धन्यता मानतात त्यातच मोक्ष आहे गंगा में बहा दिया मोक्ष मिल गया अशी त्या लोकांची भावना आहे आता या भागात जिथे नदीचा प्रवाह गंगेचा प्रवाह कमी होतो तिथे येऊन ही सगळी प्रेत अडकतात अगदी दोन हजार पंधरा साली सुद्धा कुत्रे कावळे अशा प्रेतावर तुटून पडल्याची छायाचित्र प्रकाशित झालेली आहेत आणि ती छायाचित्र तुम्हाला आता स्क्रीनवर देखील दिसत आहेत त्या बातम्या देखील तुम्हाला स्क्रीनवर एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक दिसत आहेत या सगळ्या प्रसारमाध्यमांनी दोन हजार पंधरा साली देखील अशाच बातम्या दिल्या होत्या आणि त्यावेळी कोविड नाईन्टीन नव्हतं हे लक्षात घ्या कोरोनाच्या संक्रमणामुळे लोक मरत आहेत आणि इतके मरत आहेत की त्यांची प्रेत गंगेत वाहत येत आहेत अशा स्वरूपाच्या फेक बातम्या देऊन आपल्या माध्यमांना काय साध्य करायचं आहे हा माझा मोठा प्रश्न आहे जर काही मांडायचं असेल जर काही द्यायचं असेल तर ती गोष्ट द्या जी त्या प्रश्नाची मूळ आहे खर तर गरिबी दारिद्र्य आणि अंत्यसंस्कारालाही पैसे नसणं ही, ही आमच्या देशातली खरी समस्या आहे आणि त्या समस्येला समोर आणा तसंही तुम्ही देशातलं दारिद्र्य दाखवून पैसे कमवता आहातच ड्रोनच्या आधारानं श स्मशानाची प्रेतं काढायची आणि पाच पंचवीस हजाराला विदेशात विकायची ती न्यूयॉर्क टाईम्सनं वॉशिंग्टन वॉशिंग्टन पोस्टनं ती छापायची आणि त्यावर तुम्हाला रगड कमाई लोकांचं भारताविषयीचं मत वाईट या सगळ्या गोष्टी का साध्य करताय कोविडच्या काळामध्ये भारताची अवस्था इतकी वाईट झाली आहे की प्रेत नदीत वाहून चालली आहेत हे चित्र दाखवून तुम्हाला काय साध्य करायचं आहे दोन हजार पंधरा साली जेव्हा शेकड्यांशी प्रेतं याच उन्नावच्या गंगा नदीमध्ये वाहत जात होती तेव्हा कुठे होता कोविड तेव्हा कोविड नव्हता आणि तरीही प्रेत वाहत येत होती कारण अंत्यसंस्कार करण्यापेक्षा गंगेत व्हायला देणे हे आम्हाला बरं वाटतं आमच्या दारिद्र्यामुळं किंवा आम आमच्या श्र श्रद्धेमुळं आमच्या परंपरांमुळं केवळ परंपरा दारिद्र्य ही कारणं यामागची आहेत कोविड नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे कोविडमुळं मृत्यू झाले असं सातत्यानं सांगून जे काही आम्ही उत्पाद माजायचा प्र माजवाय माजवायचा प्रयत्न करतो हो, आहोत तो खूप वाईट आहे या देशाला बदनाम करणार आहे या देशातल्या एका राज्याला बदनाम करणारा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजकारणासाठी केलेलं आहे या देशातली व्यवस्था मृत्यूनंतरही लोकावर अंत्यसंस्कार करू शकत नाही हे दाखवण्यासाठी केलेला हा सगळा उद्योग आहे आणि यात दिल्ली स्थित हिंदी माध्यमांचा मोठा हात आहे म्हणूनच मला म्हणायचं आहे की या सगळ्या प्रकाराकडं हे पहिल्यांदा घडलं आहे का हे तपासून बघा देखील असंच घडलं आहे ज्यावेळी कोविड नव्हता त्यावेळी देखील हीच व्यवस्था काम करत होती आता ही तीच व्यवस्था काम करते आहे आता मात्र व्यवस्था खराब उत्तर प्रदेशचं सरकार खराब आणि त्यावेळी मात्र उत्तर प्रदेशचं सरकार उत्तम काम करत होतं म्हणून तुम्हाला हे मांडावं वाटलं नाही का दोन हजार पंधरा साली इतका गवगवा का झाला नाही आता कोविडच्या नावावर ते मृत्यू का खपवले जात आहेत त्यावेळेसच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं याबाबत आपण तपासलं पाहिजे स्थिती तपासली पाहिजे आणि उपचारच करायचा आहे तर दारिद्र्यावर केला पाहिजे इतकंच मला सांगायचं आहे सा तूर्तास इथेच थांबतो यावरचे अधिक काही अपडेट आले तर तुम्ही नक्की कळवतो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच विनंती धन्यवाद